कोरोना वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देण्यात येणाऱ्या कोविशिल्ड लसीकरणासाठी कारदगा बोरगाव व मनकापूर प्राथमिक आरोग्य केंद्रावर नागरिकांनी लसीकरणासाठी मोठी गर्दी केली आहे पहिल्या लसीचा तुटवडा असल्याने अनेक नोंदणी करूनही त्यांना लस उपलब्ध होत नाही त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी आरोग्य केंद्रावर नागरिकांची गर्दी होत आहे कोरोना प्रतिबंधक लस म्हणून वयवर्ष पंचेचाळीसच्या वरील नागरिक कोवॅक्सिन व कोविशिल्ड लस देण्यात येत आहे यामध्ये प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये लस पुरवठा करून लसीकरण करण्यात आहे कारदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामधून कारदगाव भोज भोजवाडी येथील तीन हजार बावन नागरिकांना पहिली लस देण्यात आली आहे पहिली लसीकरणमधील ज्या दुसऱ्या लसीकरणाचे आठवडे पूर्ण झाले आहेत अशा नागरिकांनी दुसरी लस घेण्यासाठी गर्दी केली आहे आत्तापर्यंत कारदगा केंद्रातून पंधराशे जणांना दुसरी लस देण्यात आली आहे प्रतिदिवशी पन्नास ते शंभर याप्रमाणे लसीचे आवक होत असल्याने नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर तटकळत बसावं लागत आहे आरोग्य खात्याने सुरळीत लस पुरवठा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे